चुकीचं काही गोष्टी कुठल्या मीडियामध्ये आलेल्या आहेत, कालच आम्ही त्या आमच्या अध्यक्षाशी विचारणा केलेली आहे. ते म्हणाले मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही. आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आहे. आमचं हिंदुत्व येड्यागाभाड्याचं नाही. हिंदुत्व हे कल्चर आहे, संस्कृती आहे, आणि या संस्कृतीमध्ये सगळ्यांना समावून घेण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. कोणाचा द्वेष करायला भूमिका नाही मांडली. सावरकर प्रश्नावरती पुन्हा एकदा एक वाद असा झालेला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष ठाण्याचे जे आहेत विक्रांत चव्हाण, त्यांनी म्हणाले आहेत की सावरकरांचा फोटो काँग्रेस तिथे कार्यक्रम जो आहे त्या कार्यक्रमामध्ये ठाण्यामध्ये सत्याग्रह यात्रा जी आहे त्या सत्याग्रह यात्रेमध्ये फोटो लावणार आहे सावरकरांचा. शहराध्यक्ष असं म्हणतात चुकीचं. काही गोष्टी कुठल्या मीडियामध्ये आलेल्या आहेत, कालच आम्ही त्या आमच्या अध्यक्षाशी विचारणा केलेली आहे. ते म्हणाले मी असं कुठलंही वक्तव्य केलं नाही. मला असं वाटतं की काही माध्यमाच्या माध्यमातून मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी भाजपची सुपारी घेतली आहे की मला माहिती नाही. कारण की अजूनही शेतकऱ्यांच्या घरी कापूस पडलेला आहे. कालही मला अनेक शेतकरी, काल आमच्या कुलदेवतेची कोराडीला चैत्रपौर्णिमेची पूजा होती, त्याच्यात वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा या जिल्ह्यात आमचे सगळे माझ्या परिवारातील लोक तिथं आलेली होती, आणि कालही त्यांनी मला सगळ्या व्यथा मांडत होत्या. अजूनही कापूस शेतकऱ्यांच्या घरी भरलेला आहे. अजूनही कारण की कापसामध्ये कीड लागतं आणि ती कीड माणसाच्या अंगावर येतात आणि त्याच्यामुळे चर्मरोग होतात मोठ्या प्रमाणात. पण शेतकऱ्याला त्याची या शेतकऱ्यांची काळजी सरकारला नाही, राज्य आणि केंद्र सरकारला, हे चित्र आज आहे. मग धान असेल की तूर असेल, चणा असेल, कांदा असेल, या सगळ्या द्राक्षेचं शेतकरी असेल, या शेतकऱ्यांची सगळी बर्बादी रोज चालली, मोठ्या प्रमाणात आत्महत्या चालल्या. आणि असं कुठलं तरी एखादी गोष्ट घ्यायची आणि तिला बाऊल बनायचं आणि तोच माध्यमावर प्रकाशित करायचा, अशा पद्धतीचं कुठलं नाही. आमचं हिंदुत्व छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचं आहे. आमचं हिंदुत्व येड्यागाभाड्याचं नाही. ही भूमिका आम्ही सातत्यानं मांडलेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्याची जी स्थापना त्यांनी केली होती त्या हिंदुत्वाचं समर्थन आम्ही करतोय. आम्ही दुसऱ्याचं करत नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसीय अर्ध्या दौऱ्यावर आहे. बिलकुल केलं पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 3 दिवसीय अर्ध्या दौऱ्यावर आहे. बिलकुल केलं पाहिजे. आपलं दैवत आहे. मी स्वतः स्वतः अयोध्येला जाणार आहो. मला निमंत्रण पण आहे, पण आता कामाच्या व्यस्ततेत मी जाऊ शकलो नाही. पण आता सध्या हनुमान जयंती, रामनवमी आम्ही मोठ्या प्रमाणात साजरी केली. कारण की पहिले गावातल्या रामाची पूजा पहिले करावं लागतं, गावाच्या हनुमंताची. अयोध्येला जाऊच ना, कारण की इथेही केली तर सारखंच आहे. पण मी पण जाणार आहे. हो, एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र यावं त्यासाठी मी पुढाकार घेईल असं चंद्रकांत पाटील. मी काय बोललो, माझा मुद्दा एकदम स्पष्ट आहे. आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व, त्याबरोबर काँग्रेस पक्ष आहे आणि त्याच्यात राहणार, आणि काँग्रेस पक्षाची तीच भूमिका आहे. हिंदुत्व हे कल्चर आहे, संस्कृती आहे, आणि या संस्कृतीमध्ये सगळ्यांना समावून घेण्याची भूमिका छत्रपती शिवाजी महाराजांनी मांडली. कोणाचा द्वेष करायला भूमिका नाही मांडली. आता द्वेषाद्वेषाची लोक अशा पद्धतीच्या भूमिका घेत असतील तर आम्हाला त्याच्यातलं कुठलंही स्वरसुतूक नाही. आमचं छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आमची भूमिका ती आहे. महाविकास आघाडीची सभा गांधीवर प्रियंका की सभा होने वाली है मराठी. महाविकास आघाडीची सभा 16 तारखेला होत आहे. जे स्थानिक आमदार आहे पूर्व नागपूरचे त्यांनी पत्र दिला की इथे सभा घेऊ नये. भाजपचे शहराध्यक्ष म्हणतात आमचा आक्षेप नाही. दोन स्वर आहे भाजपमध्ये. मी आता सगळ्यांची मीटिंग बोलावलेली आहे, आता त्याचं फायनलाइज करतो. आजच आम्ही त्याला वेन्यू पण डिसाइड करतो आणि 16 तारखेची महाविकास आघाडीची सभा ही मोठी करण्यात येईल. जागा बदल म्हणलं मी वेन्यू फायनल.